विजय ग्रंथाचा इतिहास। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगाव यांनी 1910 साली संजीवन महासमाधी घेतली। यानंतर बऱ्याच वर्षांनी डिसेंबर 1939 मध्ये शेगाव संस्थानचे तत्कालीन व्यवस्थापक रा श्री रामचंद्र कृष्णाजी पाटील आणि श्री रामदेव सुखदेव मोदी निवडक भक्तांसह नाशिकला आले। साक्षात परब्रह्म सगुण स्वरूपात शेगावात अवतरले आणि संजीवन समाधी घेऊन स्थित झाले। त्यांचे गुणगान करून पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन व्हावे हा प्रामाणिक हेतू त्यांच्या मनात होता। नाशिकचे श्री लक्ष्मण पांगारकर त्या काळी सखोल अभ्यासपूर्ण लिखाणासाठी प्रसिद्ध होते। त्यांनी पांगारकरांना श्री गजानन महाराजांचे चरित्र पद्य रूपात लिहिण्याची विनंती केली। शेगाव संस्थानचे दिवाणजी श्री रतनसा सोनावणे त्यांचा कालावधी 1900 ते 1980 यांनी काही कागदपत्रे आणि अनुभव जमा करून ठेवले होते। श्री पांगारकर यांनी पद्य रूपात चरित्र लेखनासाठी पंढरपूरला तेव्हा असलेले श्री गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे उर्फ ख.भ.प. संत कवी श्री दासगणू महाराज जन्म 6 जानेवारी 1868 समाधी 26 नोव्हेंबर 1962 यांचे नाव सुचवले। दासगणू महाराज त्यांच्या ओघवत्या रसाळ शैलीतील आध्यात्मिक लेखनामुळे नावारूपास आले होते। शेगावच्या मंडळींनी नाशिकहून पंढरपूरसाठी प्रस्थान केले। दासगणू महाराज विष्णू सहस्त्रनाम पूर्ण करून शेगावहून आलेल्या मंडळींना भेटले। मंडळींनी दासगणू महाराजांना श्री गजानन महाराजांचे चरित्र पद्य रूपात लिहिण्याची विनंती केली। दासगणू महाराज यांनी शिर्डी साईबाबांच्या तोंडून श्री गजानन महाराजांच्या विषयी ऐकले होते। साईबाबा श्री गजानन महाराजांना थोरले बंधू मानत असत। तसंच साईबाबांच्या सांगण्यावरून अकोटच्या नरसिंगजीचे चरित्र लेखनासाठी दासगणू महाराज अकोटचा प्रवास करत असताना श्री गजानन महाराजांचे दर्शन झाल्याचे दासगणू महाराजांना स्मरले। श्री रामचंद्र पाटील आणि इतर भक्त मंडळी यांची विनंती हा ईश्वरी संकेत मानून त्यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया पुणे येथे पूर्ण झाल्यावर शेगावला प्रत्यक्ष येऊन श्री गजानन महाराजांचे चरित्र लिहिण्याचे आश्वासन त्यांनी दिले। ठरल्याप्रमाणे विशिष्ट दिवशी सकाळी 9 वाजता दासगणू महाराज शेगावच्या रेल्वे स्थानकावर पोहोचले। त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शेगावकरांनी हार तुऱ्यांसह अगोदरच करून एक सुशोभित रथ सुद्धा आणला होता। त्या रथामध्ये स्वतः न बसता दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांची प्रतिमा रथामध्ये ठेवून त्या रथामागून इतर लोकांबरोबर चालत ते मंदिरात पोहोचले। मंदिरामध्ये पोहोचताच दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन नतमस्तक झाले। श्री रामचंद्र पाटलांनी त्यांना लेखन करण्याची विनंती केली। ज्या ठिकाणी या पवित्र ग्रंथाची निर्मिती झाली त्या 2 खोल्या मारुती मंदिराच्या मागील भक्त निवास क्रमांक 2 येथील आहेत। श्री रतनसा सोनावणे यांनी अगोदरच सुपूर्त केलेली कागदपत्रे आणि अनुभव दासगणू महाराजांनी अनुक्रमे लावली। महाराजांचे भक्त आणि आसपासच्या ज्येष्ठ नागरिकांकडून शहानिशा करवून घेतली। जे जे प्रसंग त्यांना अयोग्य वाटले ते त्यांनी लिहायचे टाळले। यानंतर दासगणू महाराजांनी 2-3 तरुणांना निवडले की जे सुवाच्य अक्षरात वेगाने आणि शुद्ध लिहू शकतील। केवळ दुसरी इयत्ता पास असलेले पण तल्लख बुद्धीचे श्री छगन बारटक्के यांनी सिंहाचा वाटा उचलला। त्याचप्रमाणे गणगणे उकिरला रतनसा सोनावणे यांनी देखील सहाय्य केले। छगन बारटक्के दासगणू महाराजांना प्रसंग वाचून दाखवत दासगणू महाराज तत्काळ अधिकारवाणीने ओवीबद्ध करत आणि लेखनी भराभर लिहून घेत। लेखनानंतर अध्यायाचे जाहीर वाचन केले जाईल या दैवी प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी तुंबळ गर्दी उसळे आणि लोक लक्षपूर्वक भावभक्तीने कानात साठवून ठेवत। ग्रंथ लेखनाचे कार्य पूर्ण झाल्यावर संस्थानच्या अधिकाऱ्यांनी दासगणू महाराजांचा यथायोग्य सत्कार करून त्यांचे मनपूर्वक आभार मानले। दासगणू महाराजांनी कुठलेही मानधन न घेता ग्रंथाचे हक्क संस्थानकडे सोपवले। जड अंतकरणांनी शेगावकरांनी दासगणू महाराजांना निरोप दिला। 1939-40 साली श्री गजानन महाराजांच्या संजीवन समाधीच्या 30 वर्ष पश्चात
दासगणू महाराजांनी 21 अध्यायांचा 3669 ओव्यांचा रसाळ आणि प्रासादिक ग्रंथ आपल्या हातात सुपूर्त केला. नवे श्री गजानन महाराजांनीच त्यांच्याकडून लिहून घेतला. लाखो भक्तांचा उद्धार करू शकणारे, सतत मार्गदर्शन करणारे, घराघरात पोचलेले नित्य पठणाचे असे शब्द माधुर्य हा आजच्या काळातील एक अजब चमत्कारच आहे. श्री गजानन विजय ग्रंथाचे भाषांतर आज तागायत इंग्रजी, हिंदी, गुजराती, कानडी, तेलुगू आणि तमिळ मध्ये संस्थांकडे उपलब्ध आहे. काही भक्तांना संपूर्ण पोथी मुखोद्गत असून पारायणाच्या वेळेस सभागृह पूर्ण भरलेले असते. प्रत्येक अध्यायाचे काही विशिष्ट महत्व असून त्याचे श्रद्धापूर्वक पारायण केल्यास श्री गजानन महाराजांच्या कृपेचं फळ अटळ आहे. श्री गजानन, जय गजानन.